नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सरसरत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो, मी सचिन वारुळकर आपलं अन अकॅडमी या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. जो भरा नाही भागो से बहती जिसमे रसधार नाही, हृदय नाही पत्थर है पढाई के लिए प्यार नाही. मंडळी, स्पर्धापेक्षा तयारी करणाऱ्या सर्व भावी अधिकाऱ्यांसाठी अन अकॅडमी हा भारतातील, जगातील आणि महाराष्ट्रातील सर्वात पहिला व एकमेव ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म, ज्यामध्ये आपण MPSC ची तयारी करू शकता घर बसल्या. मंडळी, आजच्या लेक्चरमध्ये आपण खूप नवीन नवीन गोष्टी शिकणार आहे. तत्पूर्वी एक ऑफर आलेली आहे, एका वर्षाचं सबस्क्रिप्शन फ्री. आणि यासाठी तुम्हाला वापरायचं आहे आपला आवडता कोड SWLIV. नक्कीच हा कोड वापरून कोड वापरून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. सॉरी, आणि एक वर्षाचा लिमिटेड पिरियड ऑफर आहे, पण नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा कोड वापरून ॲडमिशन घ्या. इंद्रधनुष्य हे शिबिरसुद्धा आमचं चालू आहे, प्रत्येक दिवशी सर्व एज्युकेटर नवीन नवीन तुमच्यासाठी घेतात. तर सर्व एज्युकेटर मिळून जे काय नवीन कन्सेप्ट तुमच्यासाठी आणतायत, नक्कीच ह्या इंद्रधनुष्य मिशनला तुम्ही बघा. नंतर ठरवा की ॲडमिशन्स कशी घ्यायची, काय घ्यायची. विज्ञानाची बॅच आहे 30 एप्रिल, टार्गेट 30 एप्रिल. कम्प्लीट कोर्स ऑन सायन्स फॉर ऑल MPSC एस्पिरंट 889 रुपयात नक्कीच या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता. सोबतच टार्गेट 30 एप्रिलसाठी इंग्लिश ग्रामरचा पण एक कोर्स आहे अशोक अवनकर सरांचा, हा कोर्सला तुम्ही सुद्धा अन अकॅडमीमध्ये करू शकता. याच्यासाठी SW Live हा अनलॉक कोड तुम्ही यूज करू शकता. अभ्यासक्रम केंद्रित तयारी करण्यासाठी राज्यसेवा आणि संयुक्तच्या फाउंडेशन बॅच, इंटिग्रेटेड बॅच, क्रॅश कोर्स, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आणि बरंच काही अन अकॅडमीवर आहे. तर नक्कीच तुम्ही या सगळ्यांचा फायदा घ्या. अन अकॅडमीच का तर महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर अन अकॅडमीवर शिकवत आहे. सर्वांशी तुमचं लाईव्ह इंटरॅक्शन असतं, जसं सध्या आत्तासुद्धा माझ्यासोबत आहे. सर्व परीक्षांसाठी सराव टेस्ट पेपर्स आहे. प्रत्येक आठवड्यात नवीन बॅच आणि नवीन कोर्सेस लॉन्च आपण करतो. शंका निरसन सत्र आणि मार्गदर्शन सत्रसुद्धा असतात. अमर्याद ॲक्सेस आहे, म्हणजे 24 तासही तुम्ही लेक्चर घेत तर संपत नाही. आणि खूप सारा सराव सेक्शन्स आहेत. तर आशा व्यक्त करतो की इथपर्यंतचं अन अकॅडमीचं सर्व आवडलं असेल. दररोज फ्री क्लास सकाळी 10 वाजता माझा असतो, ज्याच्यात मी तुम्हाला मॅथ आणि रिझनिंग शिकवतो. तर रात्री 9 वाजता रॅपिड फायर असते. तर मंडळी, तुम्ही नक्कीच या दोन्हीही क्लासला जॉईन करा. फ्रीमध्ये आहे ते सर्व क्लास. ॲप डाउनलोड केल्यावर SW Live हा अनलॉक कोड यूज करा. पण मी तर म्हणेल की एका वर्षाच्या सबस्क्रिप्शनवर जर फ्री आहे तर ही ऑफर जाऊ देता कामा नये. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय स्वच्छ भारत. थँक्यू मंडळी. एक खूप सुंदर असं लेक्चर मग आपण बघितलं, त्याच्यात भारताची विस्तृत माहितीसुद्धा बघितली आणि खूप सारे क्वेश्चन पण बघितले. नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या जिवंत हृदयाच्या सरसरत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो, स्वागत आहे सर्वांचं. अन अकॅडमी ह्या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आ गए. एक मिनिट मंडळी. चला, पहिला सवाल आपके सामने ये रहा. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती साहेब ड्युरांड चषक कशाशी संबंधित? फुटबॉल. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदाराचं वय किती असतं मंडळी?
18 वर्ष. उमेदवाराचं वय किती असतं? व्हेरी गुड. धुळे शहर कोणत्या नदीकाठी आहे? पांझरा. तर पवनार हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? परमधाम. पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? भीमा. तर भुसावळ हे शहर कोणत्या नदीच्या काठी? लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबाझरी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? बापरे, इतके लोक जॉईन झाले इतक्या कमी टाइमात. नागपूर. महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? बेसाल्ट. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक. निफ्टी. निफ्टी 50 असते मंडळी. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कोणत्या नावाने आहे मग सांगा बरं? इथंच आहे ऑप्शन मध्ये.
सेन्सेक्स, सेन्सिटिव्ह इंडेक्स म्हणून सेन्सेक्स म्हणतात त्याला. महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे? सातशे वीस. पूर्व पश्चिम लांबी किती आहे महाराष्ट्राची? 800. उत्तर दक्षिण सांगा मग. म्हणजे ह्या नोट्स लागल्या तर मी देतो तुम्हाला. माझ्या नंबरवर फक्त जॉईन होऊन जा मला. 97 35 35 16 30 वर. 97 35 35 16 30 ला मी नोट्स प्रोव्हाइड करतो. 1:30 वाजता घड्याळात कितीचा कोण असतो? एकशे पासष्ट. ग्रामसेवक साहेबांची निवड कोण करते? जिल्हा निवड मंडळ. तर ग्रामसेवक साहेब कोणत्या सभागृहाचे सचिव असतात? ऑप्शनमध्येच आहे. ग्रामपंचायतीचे. रंगराजन कमिटी कशाशी संबंधित आहे? राष्ट्रीय बचत आणि गुंतवणुकीशी. गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? ग्राम पंचायत की ग्राम सभा? करेक्ट, ग्राम सभा. भारतीय संघराज्या संदर्भात कोणतं विधान चुकीचं आहे? दुहेरी राज्यव्यवस्था, कारण संघराज्य जिथं असतं तिथं दुहेरी राज्यव्यवस्था नसतेच. राज्य शासनात मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते? विधानसभेला. परफेक्ट. कोणत्या ठिकाणी ज्योतिर्लिंग नाही? बृहदीश्वर, तामिळनाडू. कोणत्या वर्षी भारतीय घटना दुरुस्तीने भारतात वयोमर्यादा मतदारांची 21 वरून 18 वर आणली मंडळ? 1भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग नागरिकत्वाशी संबंधित आहे? नागरिकत्वाच्या मूलभूत हक्कांशी कोणता भाग संबंधित आहे? मग
3 मग राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे डायरेक्टिव प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज कोणता भाग आहे? भाग 4 केंद्राकडून राज्याच्या राज्यपालाची नियुक्तीची संकल्पना। कुठून घेतली मंडळी आपण? कॅनडा। घटना दुरुस्तीची प्रक्रिया कुठून घेतली मग? ऑप्शन इथंच आहे। घटना दुरुस्तीची प्रक्रिया सूची, संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची। ऑस्ट्रेलिया। सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पहिली भारतीय मोहीम। आदित्य यल्वन आणि 5 भारतीयांना गगनमध्ये पाठवण्याची मोहीम। गगन। भारतीय राज्यघटनेचा आत्मा। असं भारतीय सरनाम्याला कोणी म्हटलं? ठाकूरदासजी भार्गव। तर भारतीय राज्यघटनेचा आत्मा 32 नंबरच्या कलमाला कोणी म्हटलं? डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर। महाराष्ट्र विविध योजनांसाठी एक पोर्टल काढलं, त्याचं नाव काय? महायोजना। कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठ कुठे आहे? नागपूर जिल्ह्यात रामटेक जोड्या लावा। जर तुम्हाला झाकीर हुसेन साहेब तबल्याबद्दल माहिती असतील, हरिप्रसाद चौरसियाजी बासरीबद्दल माहिती असतील, अमजद अली खानजी सरोदबद्दल माहिती असतील, पंडित रविशंकरजी सितारबद्दल माहिती असतील, तर ऑप्शन इज सेकंड नंबर। जयपूर फूट चे जनक
करण प्रमोद, डॉक्टर प्रमोद करण सेठीजी हे आहेत बघा मंडळी. हाय जयपूर फोर्ट, 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचं कार्य. कोणत्या घटना दुरुस्तीने शहाऐंशी मग स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्यांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने? ये हुई ना बात. मग मार्गदर्शक तत्व 10 मूलभूत कर्तव्य 10 कोणत्या घटना दुरुस्तीने? स्वर्ण सिंग कमिटी. कोणत्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्यासाठी ऑस्कर पुरस्कार दिला? आता हे तर सगळ्यांनाच माहित आहे तुम्हाला. कोणती जोडी कृषी विद्यापीठाची? करेक्ट नाही. तीन करेक्ट नाही. डॉक्टर पंजाबरावजी देशमुख कृषी विद्यापीठ जे आहे ते अकोला, दॅट इज द करेक्ट वन. डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांनी आदिवासींकरता कोणत्या जिल्ह्यात आरोग्यविषयक कार्य करीत आहेत? गडचिरोली. रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी कोणते स्थळ प्रसिद्ध आहे? कपूरथला. महिलांकरता राखीव जागा ठेवण्यासाठी घटनेची कितवी घटना दुरुस्ती करावी लागली? शुभम चांदूरकर, प्रणालीजी पाटील, प्रतीक्षाजी, उत्कर्षाजी, छायाजी, स्वातीजी, आकाश, साक्षीजी, स्वातीजी. 108वी. करीमभाई म्हणजे आयेशाजी, धनश्रीजी. स्वागत स्वागत. बापरे सर्वच लोक आहे मंडळी जवळजवळ. वैदेहीजी, विजय चव्हाण. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार कोण वापरू शकतो? राज्यपाल साहेब. प्रकाश वाटा हे आत्मचरित्र कोणाचं आहे? यस प्रकाश. सृष्टीत गोष्टी कोणाचा आहे? गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग देवयानीजी. कस काय तुमची कमी महसूस होत होती. सृष्टीत गोष्टी अनिलजी अवचट, विकास भाऊ गायकवाड. विधान परिषदेत किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? एक छेद 12
घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली? राज्यपाल कोणास जबाबदार असतो? भारताचे राष्ट्रपती घटना समितीचे अध्यक्षपद कोणाकडे? राजेंद्रजी प्रसाद. त्यातलं मसुदा समितीचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर. मग संस्थान विलीनीकरणाची जबाबदारी वल्लभभाईजी पटेल. उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? मग पंडित जवाहरलाल नेहरू. नऊ डिसेंबर 1947 संघीय शासन संस्थेमध्ये काय असतं नेमकं? सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे. गंगा नदी कोणत्या ठिकाणी मैदानी प्रदेशात प्रवेश करते? ऋषिकेश किंवा ज्याला म्हणू आपण हरिद्वार, हे बघा, हे असे दोघे जवळच आहेत. ऋषिकेश किंवा हरिद्वार. चौथ्या पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली? 3 दिवस जास्तीत जास्त धनविधेयक राज्यसभा ठेवू शकते? 4 उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? आसाम. जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसलेलं आहे? सुवर्णरेखा. म्हणजे गंमत काय, एक्झाम कोणतीही द्या, हे 10,000 असे वन लायनर डोक्यातच पाहिजे तुमच्या. गुजरात राज्यातील गीर अभयारण्य कशासाठी राखीव आहे? सिंहांसाठी. मग काझीरंगा, आसाम मधलं काझीरंगा कशासाठी राखीव आहे?
एक शिंगी गेंडा, परफेक्ट। दस बघा, मग जर नकाशात तुम्हाला दाखवलं तर इथं बघा, नागरहोल, वैयनाळ, बांदीपूर, सत्यमंगलम, नंतर इथं नलमला, ताडोबा, चंद्रपूर, पेंच, मेलघाट, कान्हा, बांधवगड, पन्ना, रणथंबोर, सिमलीपाल, सुंदरबन, मोरेगाव, काझीरंगा, अरुणाचल आणि कॉर्बेट हे भारतातले प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहे मंडळी, येते का तुमच्या लक्षात? भारतातले प्रमुख व्याघ्र प्रकल्प कोणाला लागलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या, नाही तर मी तर पाठवणारच आहे, तेवढं कौतुक तर मी करणारच आहे, आपला आहे का नंदे, हे बरोबर आहे की? आणि मग याच्यात डायरेक्ट अभ्यास होऊन जाईल तुमचा तो। मग हे टायगर पॉप्युलेशनचं पण आहे, एका पुस्तकातलं आहे, टाइम्स ऑफ इंडियातलं कटिंग आहे, घेऊ। मग महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कुठे सापडतो? आंबोली कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? होय ना, पूर्व वाहिनी आहे ती। भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? भूसीमा विचारली आहे, 7,000 समथिंग समुद्र किनारा। हे मला वाटतं थोडा वेळ आधी आपण एका लेक्चरला घेतलेलं, सर्वात जास्त बांगलादेश, सगळ्यात कमी अफगाणिस्तान। महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणती मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आहे? ओडम या शुभम, 7,517 ही समुद्र किनारा। महाराष्ट्र म्हटलं की काळी मृदा, आणि भारतात सर्वात जास्त कोणती मृदा आढळते? मग सुशांत, विकास, प्रशांत, हेच तो कन्फ्युजन आहे तुमचं। भारतात म्हटलं तर गाळाची मृदा। दक्षिण कोकण मध्ये कोणती मृदा जास्त आढळते? जांभी। सह्याद्री, तांबडी। कोकणातील नद्यांचा प्रमुख जलविभाजन? सह्याद्री। मग नर्मदा आणि तापी या दोन नद्यांचा प्रमुख जलविभाजक कोण? विंध्य, नर्मदा, तापी, सातपुडा। बॅरन ज्वालामुखी कोठे आहे?
अंदमान निकोबार, ग्राम पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुलीस पाटलास कोण मदत करतात? परफेक्ट, कोतवाल साहेब. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे? खोपोली. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेचा काय? प्रस्तावना. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केलं? गोपाळ गणेश आगरकरजी. मग केसरी आणि मराठा कोणी सुरू केलं? करेक्ट, प्रशांत फाटकर जी, सुशांत देशमाने जी. 1925 मध्ये उत्तर प्रदेश मधील काकोरी कटाशी कोणती संघटना संबंधित? तुषार गायकवाड, सनी भाई, उत्कर्ष संदेश, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन. मग विनायक दामोदरजी सावरकर यांच्याशी संबंधित कोणता इथलं नाव फ्रेम मधला? मित्र मेळा. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर. शेअर्स खरेदी विक्री संबंधी गुंतवणूकदारांना कोणतं खातं काढावं लागतं? डीमॅट अकाउंट. पटकनी इथं डबल सी आहे म्हणजे ऑप्शन मध्ये परत एकाच ठिकाणी डबल अक्षर असल्याचे आणि तेच आपलं उत्तर आहे. कोणत्या शहरास महाराष्ट्राचं मँचेस्टर असं म्हटलं जातं? इचलकरंजी. यस एनोरगंजी. पश्चिम बंगाल राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना. स्वामी विवेकानंद जी. कोणते साहित्य महात्मा ज्योतिबाजी फुले यांचे नाही? भावार्थ सिंधू.
कोणता दिवस क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो? दोन हजार 7 मध्ये सार्कचा सदस्य बनलेला 8वा देश कोणता? अफगाणिस्तान। वरील जवळजवळ सर्वच नोकिया आली आता परत। नदी पात्रात गाळ निक्षेपणामुळे निर्माण झालेलं माजोली हे जगातील सर्वात मोठं बेट कोणत्या नदीत आहे? ब्रह्मपुत्रा। खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लॅस्टिक मनी म्हणून केला जातो? क्रेडिट कार्ड। या शहराला मध्यवर्ती स्थानामुळे देशातील हवाई लोह राष्ट्रीय मार्गाचे असे संदेश वहनाचे महत्त्वाचे केंद्र बनले। कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही? सोडियम। कोणती रेल्वे मुंबई गोवा रेल्वे मार्गावरून धावत नाही? महाराष्ट्र कोल्हापूर गोंदिया धावते। लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? काल रात्री झालेले यासाठी आहेत की काही आपण शफल करतोय म्हणजे तुम्हाला मुद्दाम रिव्हिजन होईल। नवलेजी स्वागत आहे। कोणती जोडी चुकीची आहे? इंद्रा नोनी पेप्सिको। डोराजी। यस तुषारजी। चुकीची जोडी ओळखा। मग एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला सगळं भारत फिरून आणला है ना। मेघालय कोहिमा। महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेले किती सदस्य असतात? 288। फळ आणि त्याच्यासाठी प्रसिद्ध असणारे गाव याची चुकीची जोडी। एक मैल म्हणजे किती किमी अंतर? 1.6।
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई. कोणत्या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागत नाही? बेळगावची लागते, आंबोली हा महामार्गच आहे, घाट आहे, कोल्हापूरची तर लागतेच लागते. रत्नागिरीतून तो वेगळाच झाला आहे शुक नदीने. रायगडची सॉरी लागत नाही. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भालचंद्रजी नेमाडे यांना खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? बरोबर थांबलो आपण. महानायक. घेऊ ना मंडळी अजून. चला, भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा? दोन चार प्रश्न परत असतील, मग बाकी नवीनच असतील. कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? दोन चार प्रश्न म्हटलं मी परत असतील, बाकी सगळे नवीन राहतील. कोयना. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? महात्मा ज्योतिबाजी फुले. 1875 साली आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सॉरी राजर्षी शाहू महाराजांचे. मूळ घराणे. जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी समता मंचाची स्थापना. महर्षी धोंडो केशवजी कर्वे. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ? एकोणावीसशे 9. शिखांसाठी विभक्त मतदारसंघ कोणत्या कायद्याने? एकोणावीसशे 19. ग्रँड ट्रंक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो? दिल्ली, कलकत्ता.
मूक नायक आणि जनता पत्र पॉपेट। महात्मा गांधीजींच्या अटकेनंतर कोणी गुजरातमध्ये धारासानं सत्याग्रहाचं नेतृत्व केलं? लॉक कर दिया जाए सरोजिनी नायडू। होम रूल लीगची स्थापना ॲनी बेझंट, महाराष्ट्रात लोकमान्यची टिळक। या सरोवराची निर्मिती उल्कापातापासून झाली सगळ्यांनाच माहिती आहे। लोणार भाताची कोणती जात संकरित नाही? इंद्रायणी। खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील एक ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? उरण, अंबरनाथ, परळी आणि खापरखेडा। कमेंट बॉक्स। अंबरनाथ ही वर्धा नदीची उपनदी आहे। पैनगंगा पर्जन्यछायाच्या प्रदेशामध्ये कोणतं स्थान येतं? महाड, वाई, नाशिक की महाबळेश्वर? महाबळेश्वर, सॉरी वाई। महाबळेश्वर पाचगणी, मग इकडे खाली वाई आहे पसरणी घाटाच्या अलीकडे। महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम लांबी किती? 800। मग याच ठिकाणी सांगा उत्तर दक्षिण लांबी किती, कमेंट बॉक्स मध्येच आहे। सातशे। मग समुद्र किनारा किती किलोमीटर लांबीचा महाराष्ट्राला लाभलेला आहे? करेक्ट, 720। नद्यांची जी खोरी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना लागतात त्यातला कोणता क्रम योग्य आहे? शांततेत विचार कर। वैनगंगा सर्वात पूर्वेकडे आहे, मग तेच ऑप्शन आहे, बाकीच्यांना डोकंच नाही लावायचं। अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे? बट ऑबियस गडचिरोली। पुणे येथे इसवी सन कोणत्या वर्षी महात्मा ज्योतिबाजी फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली?
1848 1873 मध्ये महात्मा ज्योतिबाजी फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कशासाठी केली? ब्राह्मणी वृत्तींच्या जुलमातून सामान्य माणसांना सोडवण्यासाठी. जालियनवाला बागेत निरपराध निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचा आदेश ऑर्डर कोणी दिला? ऑर्डर म्हटलं की ओड वायर. गोळ्या डागल्या डायर. आणि त्यावेळी चेम्सफोर्ड हे व्हॉइसरॉय होते. 1932 मध्ये डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी महात्माजी गांधी यांच्या झालेल्या कराराचं नाव. पुणे करार. भारत सेवक समाजाची स्थापना. गोपाल कृष्ण गोखलेची. 1857 च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? समूळनाश. भिल्लांचा उठाव कोठे झाला? खानदेश. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने खालसा ज्यांनी केली त्यांचं नाव काय? डलहौसी. पुढीलपैकी कोणता रोग वंशागत आहे, म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत? उच्च रक्तदाब आणि मधुमेह दोघं सुद्धा. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्याला काय म्हणतात? दवबिंदू. बरोबर ना? अल्फा बीटा गॅमा. धातूच्या पत्र्यातून आर पार जाताना ज्या क्षमतेनुसार क्रम, अल्फा बीटा मग गॅमा. भगत जी. लाईक कमी आहेत मंडळी, पण लाईक करत जा तुम्ही. pH 7 असल्यास ते द्रावण. उदासी. वातानुकूलित यंत्रात
प्रशीतक म्हणून म्हणजे कूलंट, कूलिंग एजंट म्हणून काय वापरलं जातं? फ्रियॉन। बहुत बढ़िया क्वेश्चन है, इसको तो मैं स्टेटस को रखूंगा। घेतलं काढून स्क्रीनशॉट। म्हणजे एवढ्या ट्रिक्स आहेत आपल्याजवळ अभ्यास करायच्या का काय सांगू? गणपूर्ती 1/10, डी साठी एकच ऑप्शन। पदवीधर मतदारसंघ 1/12, विधानसभा 1/3, राज्यपाल नियुक्त 1/6 म्हणजे 12 सदस्य। जमलं का? इस्रोचा फुल फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइजेशन। भारतीय राज्य घटनेने निश्चित केलेले राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या 500। झोप तर नाही येत आहे मंडळी, पण थांबू का? कायद्यासमोर समानता, अ साठी 2 एकाच ऑप्शन मध्ये, जीवित आणि व्यक्तिगत संरक्षण। एकवीसवं कलम धार्मिक स्वातंत्र्य, 25वं कलम आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण, 28। सुंदरबन बद्दल एक सांगाल मग थांबून जाऊ वाटला तर आपण। 97-30-35-16-30 हा माझा नंबर आहे। इथं चुकून जरी तुम्ही जॉईन झाले तर बहुत मजा आहे, बहुत म्हणजे बहुत। जिथं भरपूर क्वेश्चन्स, सो मेनी थिंग्स। साठ टक्के नाही मंडळी, 40% भाग भारतात आहे। ब विधान रॉंग आहे, ए अँड सी आर करेक्ट्स। ओके, न्यायिक पुनर्विलोकनाचा कुठून घेतला आपण सांगा? अमेरिका। 44व्या कलमामध्ये समान नागरी कायदा कोणासाठी आहे? सर्व स्त्री पुरुष, सर्व नागरिक। ओके, सर्व नागरिक मंडळी। ओके, शेतकऱ्यांच्या विकासासाठी महालक्ष्मी
महारानी लक्ष्मीबाई तलाव कोणी बांधला? राजर्षी शाहू महाराज। तत्पूर्वी एक ऑफर आलेली आहे, एका वर्षाचं सबस्क्रिप्शन फ्री, आणि यासाठी तुम्हाला वापरायचा आहे आपला आवडता कोड SWLIV। नक्कीच हा कोड वापरून बंद करून टाक, बंद करता आहे। कोड वापरून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, सॉरी, आणि एक वर्षाचा लिमिटेड पिरियड ऑफ इट ऑफर आहे, पण नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा कोड वापरून ॲडमिशन घ्या। इंद्रधनुष्य हे शिबिरसुद्धा आमचं चालू आहे, प्रत्येक दिवशी सर्व एज्युकेटर नवीन नवीन तुमच्यासाठी घेतात, तर सर्व एज्युकेटर मिळून जे काय नवीन कन्सेप्ट तुमच्यासाठी आणतायत, नक्कीच ह्या इंद्रधनुष्य मिशनला तुम्ही बघा, नंतर ठरवा की ॲडमिशन्स कशी घ्यायची, काय घ्यायची। विज्ञानाची बॅच आहे 30 एप्रिल, टार्गेट 30 एप्रिल। कम्प्लीट कोर्स ऑन सायन्स फॉर ऑल MPSC एस्पिरंट 889 रुपयात, नक्कीच या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता। सोबतच टार्गेट 30 एप्रिलसाठी इंग्लिश ग्रामरचा पण एक कोर्स आहे अशोक अवनकर सरांचा, हा कोर्सला तुम्ही सुद्धा अनअकॅडमीमध्ये करू शकता। याच्यासाठी SW Live हा अनलॉक कोड तुम्ही यूज करू शकता। अभ्यासक्रम केंद्रित तयारी करण्यासाठी राज्यसेवा आणि संयुक्तच्या फाउंडेशन बॅच, इंटिग्रेटेड बॅच, क्रॅश कोर्स, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आणि बरंच काही अनअकॅडमीवर आहे, तर नक्कीच तुम्ही या सगळ्यांचा फायदा घ्या। अनअकॅडमीच का, तर महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर अनअकॅडमीवर शिकवत आहे, सर्वांशी तुमचं लाईव्ह इंटरॅक्शन असतं, जसं सध्या आत्तासुद्धा माझ्यासोबत आहे। सर्व परीक्षांसाठी सराव टेस्ट पेपर्स आहे, प्रत्येक आठवड्यात नवीन बॅच आणि नवीन कोर्सेस लॉन्च आपण करतो। शंका निरसन सत्र आणि मार्गदर्शन सत्रसुद्धा असतात। अमर्याद ॲक्सेस आहे, म्हणजे 24 तासही तुम्ही लेक्चर घेत संपत नाही, आणि खूप सारा सराव सेक्शन्स आहेत। तर आशा व्यक्त करतो की इथपर्यंतचं अनअकॅडमीचं सर्व आवडलं असेल। दररोज फ्री क्लास सकाळी 10 वाजता माझा असतो, ज्याच्यात मी तुम्हाला मॅथ आणि रिझनिंग शिकवतो, तर रात्री 9 वाजता रॅपिड फायर असते। तर मंडळी, तुम्ही नक्कीच या दोन्हीही क्लासला जॉईन करा, फ्रीमध्ये आहे ते सर्व क्लास। ॲप डाउनलोड केल्यावर SW Live हा अनलॉक कोड यूज करा। पण मी तर म्हणेल की एका वर्षाचं सबस्क्रिप्शन फ्री आहे, तर ही ऑफर जाऊ देता कामा नये। एवढंच बोलून थांबतो। जय हिंद, जय स्वच्छ भारत। थँक्यू।